नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। साईराम, आपला आजचा सहावा दिवस आहे। सहाव्या दिवसाची सुरुवात झाली आहे, चालत चालत झाली आहे, कारण आज आम्ही खूप उशिरा उठलो आहे। बघू आता रस्त्यात बाकीचं काय, नाश्ता वगैरे सगळं ते बघू, रस्त्यातच बघू, कारण जेवढं होईल तेवढं डिस्टन्स कवर करायचं आहे। आजचं पण डिस्टन्स मोठं आहे थोडंसं, आणि मग उद्या शिर्डीत। आज संध्याकाळी भजनाचा मोठा प्रोग्राम आहे, म्हणजे आज जास्त वेळ भजन चालणार आहे, तर ते पण आपण कवर करूयात आणि बघू रस्त्यात जे जे होईल, जे काही होईल ते सगळं तुम्हाला सांगू। बाकी आपली बघा ही मंडळी, मंडळी आंघोळीची मंडळी खतरो के खिलाडी साईराम हरीश मंडळी। थंड पाण्याच्या नळाखाली बसतो का कोण? टँकर खाली बसणारा माणूस आहे, काय बोलणार त्याला? आणि आमचे नौजवान, आणि हे काय म्हणत त्याला, वरिष्ठ, हे वरिष्ठ असले तरी पण सगळ्यांच्या पुढे आहेत, सगळ्यांच्या पुढे आहेत। आमची अशी मजा मस्करी चालते रस्त्यामध्ये, आपण आपला मार्गस्थ होऊयात, बाकीचं पुढे बघू। साईराम। साईराम मंडळी, आता पोचतो आपल्या नाश्त्याच्या हॉल्टला, सूर्य ढाब्याला आपला नाश्ता आहे। नाश्त्याच्या हॉल्टला थोडंसं थांबणार आहोत आणि मग तिथून पुढचा प्रवास करणार आहोत। बघूयात आजच्या प्रवासात काय काय होतं आहे, काय नाही, जे काय होतं ते तुमच्यासमोर सांगितलं जाईल, तुमच्यासमोर मांडलं जाईल। बाकी थंडीचा थोडासा प्रमाण कमी झालं आहे, त्याच्यामुळे आत्ता ओके वाटते, चालायला पण मजा येते। आणि रोड एक नंबर, रोड मस्त झाला आहे आता। लास्ट टाईम मला आलेलो तेव्हा रोड खराब होता, चालायला वगैरे थोडासा त्रास होत होता, यावेळेस रोड खूप मस्त आहे। हा बघा म्हणून पण उपवन आहे आणि समोठासा रोड आहे, त्यामुळे जे पदयात्री चालत आहेत त्या पदयात्र्यांना चालायला काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे आणि जागा मिळते, गाड्या एक साईडला आहेत, थोडीशी सेफ्टी पण आहे। सो एक नंबर। चला आता आपण भेटू आपल्या नाश्त्याच्या हॉल्टला। काय बोलतो वाला? साईराम, साईराम मंडळी, पण पोचलो नाश्त्याच्या हॉल्टला। आता नाश्त्याच्या हॉल्टला नाश्ता करायचा आहे आणि पुढे निघायचं आहे। आज छान मजा आली अंतर कापायला, कारण रोड मस्त होता, सगळ्या एक नंबर। आज सगळ्या गोष्टी जुळून आल्यात, शेवटच्या दिवसात या सगळ्या गोष्टी जुळून आल्या। लवकर जुळून आल्या असतं तर अजून काय 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 शूट करायला मिळालं असतं, बट शूट करायला नाही मिळालं आहे। इट रिलेटेड बी बघू। साईराम, अरे माऊली आवाज देतच असतात। साईराम, साईराम, साईराम माऊली, साईराम, साईराम माऊली, साईराम, 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 साईराम माऊली, पेड़ भर के गाव, पेड़ भर के गाव। साईराम, आपले बाकीचे माऊली पण इथे बसलेत नाश्ता करायला। साईराम माऊली, साईराम, 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 साईराम माऊली, माऊली, साईराम, साईराम, साईराम माऊली, साईराम, साईराम, म्हणजे उपमा पिजा। या माता सर्वांनी नाश्ता करायला। साईराम, आता पोचलो हॉल्टला, हॉल्टला आल्या आल्या पुन्हा एकदा प्रसाद आपल्याला मिळालेला आहे। बघा आज दाळ भात मटकीची भाजी मी थोडीच घेतली, कारण काही इशू नको, पापड या सर्वजण जेवायला। जेवणाच्या हॉल्टवर निघालो आहे, इकडनं आपल्याला वावीला पोचायचं आहे। वावीला पोचून संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम आहे, बरेचसे प्रोग्राम आहेत, तर बघूयात जसं काय शूट करतो तसं शूट करू। त्या टायमाला कोणाचे बाईक्स वगैरे नाही घेता आल्यात, बघू ट्राय करू घ्यायच्या, बाकीचं नंतर बघता येईल कसं काय करायचं, काय करायचं ते बघूयात।
चला आता आपण पहिला जाऊ वावीला। आता पोचलोय आपल्या नाईट हॉल्टला। नाईट हॉल्टला पोचता पोचता लेट झालाय आणि ब्लॉक सुरू केला तेवढ्यात धपकन लाईट गेले। तर फ्रेश वगैरे झालो, ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, सगळे बॅग वगैरे टाकलेले आहेत। आता जेवणाची तयारी, जेवणाच्या तयारीनंतर मग भजन आहे, भजन एन्जॉय करू आणि आजचा दिवस संपूयात। तत्पूर्वी बघा हे सगळे इथे रेडी झालेले आहेत, म्हणजे बॅग वगैरे अशा आहेत, म्हणून इथे अंथरुणाची व्यवस्था केली आहे, इकडे सगळेजण बसले आहेत। आपण पण थोडं बसू आणि मग त्याच्यानंतर जेवायला जाऊ आणि त्याच्यानंतर मग भजनाला जाऊ। तर भजनाला आपण सगळे एकत्र जाऊ। चला आवले साईराम, आपला आजचा भंडाऱ्याचा प्रसाद, दाळ भात भाजी खीर, ते आपले अविनाश माऊली आहेत आणि ते अमित माऊली आहेत। साईराम या सर्वजण जेवायला। जय जय राम।
संपला दिवसाच्या एंडिंगला आपल्याला बाबांचा महाप्रसाद पण मिळाला आहे, परत भजन पण मिळालं आणि शेजारती पण मिळाली. बाबांच्या कृपेने नेहमी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत. ह्या 7 दिवसातल्या प्रवासामध्ये खूप वेळा असं होतं की दमतो थकतो, त्याच्यामुळे शेजारतीला वगैरे नाही जात आहेत किंवा नाही मिळत. सो असं सगळं आहे. बट उद्या आपण बाबांच्या शिर्डीत असणार आहोत, म्हणजे बाबांच्या जवळ असणार आहोत. सो उद्याचा दिवस खूप स्पेशल असेल, कारण उद्याची रात्र ही आपल्याला शिर्डीत घालवायची आहे. खूप एक्साइट आहे, कारण नेक्स्ट डेला म्हणजे परवा आपण बाबांचं दर्शन घेऊ आणि ह्या पालखीचा शेवट असेल, म्हणजे जो आपला हा प्रवास आहे ह्या प्रवासाचा शेवट असेल. तर तो थोडासा इमोशनल करणारा मोमेंट असेल. बघूया जे असेल ते असेल, जे होईल ते मी तुम्हाला सांगेन. बाकी बाबांची कृपा आहे, अजूनपर्यंत काय झालेलं नाही आहे, सगळा प्रवास एकदम व्यवस्थित झालेला आहे. तर मित्रांनो, आता जास्त काय बोलत नाही, आपण आजची व्हिडिओ ही इथेच थांबूयात. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये, आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या. पाहत राहा ब्लॉग विथ राहुल. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.